दोन वर्षानंतर कोरोनावरील निर्बंध हटविल्यानंतर राज्यामध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार झालं. महाबळेश्वरमध्ये मराठी म्हणजे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांनी रमजान आणि गुढीपाडवा एकत्र साजरा केला आणि एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. हिंदू मुस्लिम मिलके ऐके का गुढीपाडवा आज खड़ा कर रहे हैं और हम सब हिंदू मुसलमान भाई सब मिलके रहते हैं, कभी झगड़ा वगैरह नहीं करते, अच्छे से रहते हैं, मिलजुल के रहते हैं और सब भाईचारे से रहते हैं. क्योंकि हिंदू मुस्लिम आणि एक भाईचारा एक आम्ही घरातल्यासारखेच आपला व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न करतो. सगळे आम्ही आमच्या एम ब्लड आहे सगळे आणि प्रत्येक वेळेला आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये मुलांना न त्रास देता पॅसेंजरला समजून घेऊन समजून सांगून आणि प्रत्येक गोष्टीत सहकार्य करण्याची आमची भूमिका असते. तर कोण असो हिंदू असो नाही तर मुस्लिम असो आमचा भेदभाव नाही. व्यवसाय नसतो म्हणजे पर्यटक येत नसतात, फ्लॅग सीझन असतो, तर त्यावेळेला बोट चालकांचं खूप नुकसान होतं. तर तुम्हाला काय वाटतं की शासनाने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे का की यावेळेला त्यांना कुठला अनुदान किंवा भत्ता दिला पाहिजे का? या गोष्टीत प्रशासनाने मजबूत आमच्यासाठी ताकद लावली पाहिजे कारण 2 वर्ष आम्ही लॉकडाऊनमध्ये आहे. पूर्ण आमचं आर्थिक पाठबळ सगळं निघून गेलेलं आहे. प्रत्येक माझे सगळे बंधू मित्र आहेत की त्यांचं सगळं हातावर आपल्या पोट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगण्याच्या पुढची ती सांगू शकत नाही की पोट भरायचं कसं. जर प्रशासनानं आम्हाला मदत केली तर त्यांचे धन्यवादच आहेत.